मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता केदार हा अरुंधती आणि आशूला म्हणत असतो की मी इकडे यायच्या अगोदर पूर्णपणे विचार करून आलो आहे जेव्हा मी तुम्हाला फोन केला होता तेव्हा खरं तर मी इकडे दारू पिऊनच येणार होतो मग मनाशी निश्चय केला नाही यांच्यासमोर जायचं तर दारू न पितात जायचं आणि त्याचबरोबर ही बॉटल पण त्यांना दाखवायची मगच मी इकडे आलो असं म्हणून तो आता दारूची बॉटल देखील आशूला दाखवतो आणि म्हणतो की माझ्यामुळे तुम्हा सर्वांनाच खूप त्रास झालाय आणि माझ्या विशाखाने माझ्यामुळे खूप काही आहे त्या मुलीच्या मनात मी काय आदर्श ठेवणार आहे असं म्हणून तो आता स्वतःला खूप गिल्टी फील करत असतो आणि म्हणतो मला सगळ्यांसमोर जायची सुद्धा लाज वाटते कारण मी तेवढ्या मोठ्या चुकाच केल्या आहेत त्या विशाखाला माझ्याबद्दल खूप वाईट वाटायचं परंतु आता तिला माझी क्यू येते असं म्हणून तो अरुंधतीला म्हणतो ह्या घे घराच्या चाव्या मी ते घर विशाखाच्या नावावर केलं आहे आणि माझा एक निरोप विशाखाला सांगा दी आनंदात माझा न विचार करता तू आयुष्य जग ही खूप शिकून मोठं कर असं म्हणून तो आता खूपच इमोशनल होतो तेव्हा आता त्याच्या ते डोळ्यातील विशाखाविषयीचं ते प्रेम अरुंधती आणि आशू पाहतात तर आता दुसरीकडे विशाखा एकदम गॅलरीत शांत बसलेली असते तेव्हा तेथे कांचन जाते आणि म्हणते विशाखा अगं काय अवस्था करून घेतली आहे तू तेव्हा विशाखा म्हणते मग काय करू तर ती कांचन म्हणते अगं मी तुझी आई आहे तू माझ्यासमोर मन का मोकळं करत नाही व्हा विशाखा म्हणते की तू तरी माझ्याबरोबर बोललीस का असं म्हणून आता ती कांचनला दोष देऊ लागते तू नेहमी तक्रार करते ना की तू माझ्याकडे येत नाही पण अगं विचार कर तू तरी माझ्याकडे किती वेळ आलीस माझ्या सासरी ती कांचन म्हणते नाही आले ते ठीक आहे अगं वयोमानाने आजकाल नाही जमत मला तिकडे यायला त्यात माझा काय दोष आहे त्यावरती विशाखा म्हणते अग ते सोड पण तू मला कधी फोन करतेस भा वा अणघा किंवा संजनाच्या तक्रारी करायच्या असतात मला तू फोन करतेस आणि चहाड्या सांगतेस अगं आई पण तू माझी चौकशी केली का विचारपूस केली का कधी हो आणि मी नू बरी आहेस की नाही तेव्हा कांचन म्हणते अगं तू मला तसं सांगायचं ना मला माहिती मी तुला फोन करत नाही तू मला सांगायला हवं होतंस की केदारराव असे वागतायत मी त्यांच्याबरोबर बोलले असते आणि नक्कीच काहीतरी परिणाम झाला असता त्यावरती विशाखा म्हणते आता आता काहीही होऊ शकत नाही कारण तो देश सोडून गेला आहे असं म्हणून ती आता कांचनला म्हणते तू काहीच प्रयत्न करू नको पण कांचन आता खात्रीने सांगते असं काहीही होणार नाही कारण तुला सोडून ते तर कधी जाणारच नाही मला माहिती आहे माझं मन मला सांगतंय त्यावरती आता विशाखा म्हणते बघ पुढे आता काय होतंय ते त्यावरती कांचन म्हणते तुला असं वाटतं काळजी नाही आहे मला तुझी तेव्हा विशाखा म्हणते नाहीच आहे काळजी अगं मगाशी जेव्हा मी म्हणाले की केदार देशाबाहेर गेल्यावर मी सुद्धा इकडे बॅग भरून राहायला येणार आहे तर तुला फक्त लोकांची काळजी माझी काळजी नाही पडली तुला माझा आणि मेनूचा नाही तर लोक काय म्हणतील याचाच विचार करतेस अजिबात काळजी करू नको आई अगं केदार गेल्यानंतर मी सुद्धा माझी बॅग भरणार मेनू आणि मी सुद्धा आमचा दुसरा रस्ता शोधणार असं म्हणून विशाखात तेथून जाते कांचनला आता वाईट वाटतं तर दुसरीकडे अरुंधती ही केदारला म्हणते मी अजिबात ही चावी वगैरे घेणार नाही आहे तुला काय वाटत असेल मी विशाखाला तुझा निरोप देईल पण असं काहीही होणार नाही असं म्हणून ती त्याला आता स्पष्ट शब्दात तसं सांगते म्हणते तुला काय झालंय रे तुम्हाला बहीण मानतोस ना मग ही गोष्ट तुम्हाला का नाही सांगितलीस अरे तुला फक्त व्यसन लागलं आहे ना उपचार घेतल्यानंतर ते व्यसन सुटेल तू स्वतःला एवढा गिल्टी का मानून घेतोस असं म्हणून ती त्याला म्हणते की माझं बोलणं झाल्याशिवाय आज अजिबात तू इथून जायचं नाही तू काही खाल्लं आहेस की नाही तेव्हा केदार आता नाही असं म्हणतो अरुंधती म्हणते की मी पटकन खिचडी टाकते तोपर्यंत तू बसायचं आहेस तो म्हणतो अगं अरुंधती पण माझी फ्लाईट आहे ती म्हणते की अजिबात नाही जायचं ती आता किचनकडे जाते तर आशू आता त्याला समजावू लागतो केदार ही एक लढाई आहे या लढाईतून जर जखमा झाल्या तर पराभव होऊ शकतो परंतु तू जर इथून पळून गेलास ना तर नक्कीच पराभव होईल तर आता दुसरीकडे अनघा काम करत असते तेव्हा रूममध्ये तो आणि म्हणतो अगं खाली सगळे ढाराढोर झोपलेत तेव्हा अनघा म्हणते हो मी पाहिलं ना त्यावरती अभि म्हणतो अगं झोपून घे तू सकाळी लवकर उठायचं आहे अनघा म्हणते अरे अभी थांब ना एक मिनिट मला सांग ना मी कोणती साडी नेसू असं म्हणून ती साड्या दाखवत असते तेव्हा तो म्हणतो तू कोणतीही साडी नेस तुला सगळ्यात छान दिसतात असं म्हणून तो तिला एक साडी सिलेक्ट करून देतो अनघा त्याच्यासाठीही छान कुर्ता काढते म्हणते की हाच तू त्यावरती तो म्हणतो की मला हाच हवा होता आता जानकीसाठी जी फ्रॉक अरुंधतीने पाठवलेली असते ती ती दाखवते तेव्हा अभिमंतो वाव ती जानकी किती छान दिसेल ना यात तेव्हा अभिमंतो हो ईशासारखी जानकी सुद्धा एक दिवस आपल्याला सोडून जाईल असं म्हणून तो खूप भाऊक होतो वा अणघा आणि अभि हे दोघेही खूपच इमोशनल होतात तर अभिमंतो इशू जाणार या विचाराने मला तर खूप इमोशनल झाल्यासारखं होतंय वाटतच नाही इशू एवढ्या पटकन मोठी होईल आणि लगेच सासरी पण जाईल तसाच पंचवीस सव्वीस वर्षांचा पुढे जाऊन विचार केला तर आपली जानकी सुद्धा एक दिवस सासरी जाईल तेव्हा अनघा म्हणते की बाबांसारखं तू करू नकोस म्हणजे झालं की आणि तुझ्यामध्ये फूट पडायला नको असं मला वाटतं त्यावरती अभितीला शब्द देतो की अनघा मी असं कधीही करणार नाही माझ्या रागापुढे जानकीचं मी स्वप्नधुळीस मिळवणार नाही तर आता अनघाच्या आईचा अनघ अनघाला फोन येतो तेव्हा फोनवरचं ते बोलणं ऐकून अनघा खूपच घाबरते आणि मग फोन ठेवते अभि तिला विचारतो काय झालं अनघा तेव्हा अनघा म्हणू लागते की बाबांना अटॅक आला आहे लगेच तिकडे निघायचं आहे तेव्हा अभि म्हणतो तू अगोदर शांत हो आपण जाऊयात चल तेव्हा अनगा म्हणते नको घरात लग्न आहे आईला एकटीला दगदग होईल तू इथेच थांब अभि म्हणतो अगं तू एवढ्या रात्री कशी जाणार अनगा ते मी कॅब बुक करते असं म्हणून ती खूप घाईघाई करत असते अभि तिला शांत राहायला सांगतो आणि म्हणतो मी तुझी बॅग भरतो तू जानकीचा आवर तेव्हा अनघा एकाक्षणी शांत होते आणि अभिला मिठी मारते तेव्हा तो तिला धीर देतो आणि म्हणतो सगळं तू छान प्रकारे निभावून नेशील तू काळजी करू नको साजिबात आपले दादा लवकरात लवकर बरे होतील काही लागले तर मला सांग तेव्हा ती ठीक आहे असं म्हणते तर आता दुसरीकडे अरुंधती केदारला म्हणते की ही खिचडी खाऊन घे आणि यावर दूध देऊ का केदार म्हणतो माझ्या विशाखाला खिचडीवर दूध घेतलेलं खूप आवडतं म्हणून मलाही मग खावं लागायचं तेव्हा अरुंधती म्हणते देऊ का तो म्हणतो की नको तर आता तो जेवण करत असतो तेवढ्यातच ते अनिशेतो तो म्हणतो केदार काका तुम्ही आलात मला खात्री होती तुम्ही माझ्या आणि इशूच्या लग्नाला नक्की येणार त्यावरती केदार म्हणतो नाही बाळा तू गैरसमज करून घेऊ नकोस आता मी परदेशी चाललो आहे तुमच्या दोघांचं लग्न होतंय मला खूप आनंद झालाय तुम्हाला खूप शुभेच्छा पण माझ्या इशूला अजिबात त्रास द्यायचा नाही हां असं केदार आता अनिशला म्हणतो तेव्हा अनिश म्हणतो केदार काका मी लगेच इशूला फोन करून सांगू का तुम्ही इकडे आलात तिला खरंच खूप आनंद होईल तेव्हा तो म्हणतो अजिबात नाही कुणालाच काही सांगू नको अरुंदती आता केदारबरोबर बोलू लागते केदार म्हणतो मला काहीच खायचं नाहीये मी जातो आता तिकडे सगळे कलिक माझी वाट पाहत असतील अरुंधती म्हणते मी काही तुला प्रश्न विचारणार आहे त्याची फक्त हो किंवा नाहीमध्ये उत्तरं द्यायची ती ती विचारते तुझं विशाखावर प्रेम आहे की नाही तेव्हा तो हो असं म्हणतो त्यावरती अरुंधती मिनूवर प्रेम आहे का असं विचारते तेव्हा तो म्हणतो हो खूप 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 प्रेम आहे दोघीही म्हणजे माझा जीव की प्राण आहे पण आता त्यांनाच मी नको आहे कारण माझी नोकरी सुटल्यानंतर दारूचं व्यसन जडलं एकदा मग मी दारू पिऊन घरी गेलो माझ्या मिनूला जवळ घेतलं तर तिने माझा तिरस्कार केला तेव्हापासून मी ठरवलं घरात दारू पिऊन यायची नाही आणि त्यांच्याजवळ तर जायचंच नाही विशाखाचंही माझ्यावर खूप प्रेम आहे परंतु तिच्या मनात माझ्याबद्दल सतत भीती असते नवरा आज कोणत्या अवस्थेमध्ये घरी येईल म्हणूनच मला त्या दोघींपासून खूप दूर जायचं आहे तेव्हा त्यांच्या जबाबदारीचं काय असं आता अरुंधती विचारते तेव्हा तो म्हणतो मी खूप पैसे कमावणार त्या दोघींना कपडा लत्ता खायला प्यायला सगळं काही ह्या सगळ्या गोष्टींसाठी पैसे पाठवून देणार त्यांना कसलीही कमी पडू देणार नाही अरुंधती विचारते मग ते मग सहवासाचं काय तेव्हा त्यांना तो सहवास नको आहे असं केदार म्हणतो त्यावरती अरुंधती म्हणते हे तुझंच तू ठरवतोस का त्यांना काय हवं काय नाही तू विशाखाबरोबर एकदा बोलून घे तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधती विशाखाला म्हणते बघ कोण आले केदार आता पुढे येतो आणि विशाखाची माफी मागतो विशाखा म्हणते जसं मी माझं घर सोडून इकडे आले तसं तू आता तुझं घर सोडून इकडे राहायला येऊ शकतोस का अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सप